जय हिंद नमस्ते दोस्तों मिस्टर अक्षयबळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी ज्या विद्यार्थ्यांना एम बी ए किंवा यम एम एस या कोर्सेससाठी जर का प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला सीई टी देणं कंपल्सरी असतं जर का आपण सी ई टी दिली नाही तर आपणाला एम बी एसाठी प्रवेश भेटणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो एम बी ए प्रवेशासाठी आपल्याला सी ई टी देणं गरजेचं असतं आणि या सीई टीसाठी जे काही ॲप्लिकेशन्स आहे हे ॲप्लिकेशन्स तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून सुरुवात होणार आहे आणि हे अंतिम फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती आहे चार मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म कुठून भरावा लागणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला भरावं लागणार आहे याबाबतचं जे काही नोटिफिकेशन्स आहे हे नोटिफिकेशन, नोटिफिकेशन आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आत्ता अंतिम वर्षातले आहे म्हणजे एखादा विद्यार्थी टी वाय बी एस सी नंतर त्याला एम बी ए पण करायचं असेल किंवा एखादा टी वाय बी ए नंतरसुद्धा त्याला एम बी ए करायचं असेल किंवा टी वाय बी कॉम नंतर टी वाय बी बी ए टी वी ए बी टी वाय बी बी ए आय बी 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 ए सी ए हे जे काही विद्यार्थी आहे यांना पुढे चालून जर का एम बी ए करायचं असेल किंवा यापूर्वीसुद्धा एखादा विद्यार्थी पास आऊट असेल बट आता त्याला एम बी ए करायचं आहे रेग्युलर मोडमधून तर अशा विद्यार्थ्यांना ई टी देणं खूप गरजेचं आहे खूप <coughs> जोपर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो हा सी ई टीचा फॉर्म भरणार नाही आणि सीईटीची टीची परीक्षा देणार नाही तोपर्यंत आपणाला एम बी एसाठी प्रवेश घेता येणार नाही आहे जर आपल्याला या सीई टीमध्ये चांगल्या पद्धतीने पर्सेंटाईज पडले तर आपण ग्रँटेबल कॉलेजला चांगल्या नंबरमध्ये आपण मध्ये येऊन आपण प्रवेश घेऊ शकता अदरवाईज आपल्याला मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेणं आवश्यक असतं तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरता आपल्याला हा सीईटीचा टीचा फॉर्म भरणं आणि सीईटीची टीची परीक्षेची तयारी करणं हे खूप आवश्यक असतं सो त्या अनुषंगाने महाराष्ट्र सेलच्या वतीनं एक काय आलेलं आहे बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या वतीनं एम ए एच एम बी ए यम एम एस सीई टी दोन हजार तेरा नोटीस नंबर एक आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांनी जारी करून दिलेला आहे यामध्ये त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ॲज अ ॲप्लिकेशन फ्रॉम द वेबसाईट त्यांनी तारीख दिलेली आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि अंतिम डेट आहे चार मार्च दोन हजार तेवीस तर या अनुषंगाने त्यांनी ॲप्लिकेशन्स करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे तर ॲप्लिकेशनची कशा पद्धतीने प्रोसेस करायची याबाबत मी तुम्हाला आत्ता माहिती देणार आहोत जर का विद्यार्थी मित्रांनो अद्याप आपण आपल्या मिस्टर अक्षय बेळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा आणि सीई टी संदर्भात तसेच पुढील ॲडमिशन संदर्भात आणि विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात अद्याप माहिती मिळवायची असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच एम बी एस सीई टीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं तो फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण त्याची लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन्स करू शकता बघा तुम्हाला जी काही लिंक दिली जाणार आहे त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटणार आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सगळ्यांनी इलिजिबिलिटी वगैरे पूर्णपणे दिलेली आहे त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला खूप सारे इन्स्ट्रक्शन इथे वन बाय वन दिलेले आहे तुमची जी काही फी सॉरी तुमची जी काही परीक्षा होणार आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे यासाठी कॅन्डिडेटला जी काही फी आहे ती आठशे रुपयापर्यंत आहे पी डब्ल्यू डीचे सुद्धा जे विद्यार्थी आहे म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप्स वगैरे विद्यार्थी असतील किंवा एस सी एस टी एन टी ओ बी सी एस बी सी हे विद्यार्थी आहे यांना आठशे रुपयापर्यंत फी ही असते आणि बाकीच्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांना एक हजार रुपयापर्यंत फी ही आकारली जाते ओके okay, त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त इथे आय हॅव डाउनलोडेड द इन्फॉर्मेशन ब्राउजर यावर क्लिक करायचं आणि ॲक्सेप्ट अँड प्रोसिजरवर क्लिक करायचं इथे तुम्हाला वेगवेगळी माहिती आहे इथं जशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिले जातात त्या पद्धतीने तुम्ही इन्स्ट्रक्शन भरून ही माहिती फिलअप करायची आहे रजिस्ट्रेशन वगैरे तुम्ही पूर्ण पद्धतीने करून सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं ज्यावेळेस रजिस्ट्रेशन वगैरे प्रोसेस होईल त्यानंतर तुम्ही त्याच्या पुढच्या प्रक्रियेकडे जाणं गरजेचं आहे So... या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनमधून सगळ्यात अगोदर तुमची रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे मी एखाद्या विद्यार्थ्याचा इथे डेमो वगैरे करून तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ लवकरच प्रदर्शित करून देणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपण आपली काळजी घ्या टेक केअर जय हिंद धन्यवाद